मित्रांनो एक डॉक्टर अभिनेता आणि आता थेट खासदार असा प्रवास करत संपूर्ण राज्यासहित देशाचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अमोल कोल्ले डॉक्टर अमोल कोल्ले यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी नारायणगाव पुणे येथे झालेला त्यांनी नारायणगाव येथे प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं पुढे त्यांनी पुण्यात आपटे प्रशाल येथून बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे व ते पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी गोवर्धनदास सुंदरदास महाविद्यालयातून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले डॉक्टर अमोल कोल्हे यांना अभिनयाची आवड तर होतीच पुढे त्यांनी अभिनय क्षेत्रात नाव कमावले व त्यांच्या राजा शिवछत्रपती या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली त्यांची ह्या गोजीरवाण्या घरात विकेंड मेजवानी स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्यरक्षक जिजामाता स्वराज्य सौदामिनी तारा राणी वीर शिवाजी अशा अनेक ऐतिहासिक मालिकेत त्यांनी काम केले मालिकेसह चित्रपटातही त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला डॉक्टर अमोल हे 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 राजकारणात सक्रिय झाले डॉक्टर अमोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत मित्रांनो झालं सुप्रसिद्ध अभिनेते राजकारणी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या राजकीय व अभिनय कारकिर्दीबद्दल चला जाणून घेऊयात त्यांच्या कुटुंबाबद्दल तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्र टीव्ही या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अमोल कोल्हे यांच्या वडिलांना पाहिलं का चला जाणून घेऊ संपूर्ण बातमी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वडिलांचे नाव रामसिंग कोल्हे असे होते आज अमोल कोल्हे यांचे वडील हयात नाहीत पण अमोल कोल्हे अनेकदा आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देतात अमोल कोल्हे यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे अमोल कोल्हे अनेक वेळा सांगतात माझं व वडिलांचं नातं हे मैत्रीपूर्ण असल्याचं त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कुटुंबात पत्नी अश्विनी कोल्हे मुलगी आद्या व मुलगा रुद्र आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध राजकारणी डॉक्टर अमोल कोल्हे यांची व त्यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंदेरी टी व्ही या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेट